वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पोळी वाढू का? पोळी देऊ का? पोळी उतरा अण्णा। अण्णा लवकर घरी परत जायचं माहिती आहे ना? नाही तुम्हाला सवलत नाही आहे मॅनेटरी ओवरची? मला माहित आहे सगळं, पण उभ्या उभ्या बल्लाळा भेटून येतो, थांब जरा। बल्लाळ ये अण्णा ये। सुटलास एकदा का नोकरीच्या जंजाळातून? सुटलो, सेंड ऑफ सुद्धा झाला, अगदी दणक्या। हो हो छान। अरे आपली पोरं सुद्धा आपल्याला घरातून काढताना असा सेंड ऑफ देतात, अगदी दणक्या। झालं तुझं नेहमीचं आख्यान सुरू। ये 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 अण्णा, या तिन्ही कारट्यांनी बंगले बांधले पण बापाला आडगळीच्या खोलीसवर जागा नाही, पाठवलं वृद्धाश्रमात। वर्गण्या काढतात म्हणे वर्गण्या, उद्या अंतविधीसाठी सुद्धा वर्गण्याच काढतील ही कारकी। किती कडवट झाली तुझी जीव। ती आत्ता झाली अण्णा। अण्णा पहिल्यांदा मी कसा विनोदी आनंदी असा होतो हे ठाऊक आहे, पण या कारट्यांनी कडवट झालोय। जाऊ नालायक हळूहळू। ही मिठाई आणले तुझ्यासाठी। कशाला? नाही नाही माझ्या समोर खा, आणि हा तुझा आवडता माणिकचंद दर्दा। अण्णा तूच माझा खरा जीवाभावाचा दोस्त उरलायस। अरे तू येतोस भेटतोस तेवढाच पिरंगुळा या मार्तंडाला। अरे बैस ना बैस। नाही नाही आता बसत नाही का? घरी लवकर या असं पोरानी बजावलंय। पोरानी? अण्णा तू आता रिटायर झालायस तेव्हा आपल्या पोरांपासून सावध राहा। अरे म्हातारपणात आपलीच पोरं आपली वैरी असतात हे मला उशिरा कळलं आणि पस्तावलं। तू मात्र सावध राह रे बाबा। नाही रे माझी पोरं तशी नाही। अरे मलाही तसंच वाटत होत, पण तुला सावध करणं माझं कर्तव्य आहे, लक्षात ठेव। अरे चलतो ये। दर्द्याची आठवण राहिली आला। खरंच माझा मित्र किती काळजी घेतो माझी। आली उसने पेपर अंडर मी वाचतात रस्त्यात म्हणजे
अण्णा उतरा सावकाश सावकाश मी सामान घेऊन येतो तुम्ही जा आजोबा आले आजोबा आले अण्णा आम्ही जरा जाऊन येतो हो अण्णा आमच्या लेकीनं तुमच्यासाठी खास वांग्याची भाजी केली हे घ्या वांग्याची भाजी वा 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 पाणी सुटलं तोंडाला केव्हा जेवायची तयारी आपली आधी ओवाणी होऊ द्या सुनबाई केव्हाची खोळंबून बसले ओवाणी कशा बद्दल रिटायर झालं म्हणून की काय कमाल करता अण्णा आज तुमचा 60वा वाढदिवस नाही का अहो पोरं केव्हाची वाट पाहतायत तुमची तुम्ही बसला असाल बल्लाळ भाऊजीच्याकडे नेहमीप्रमाणे गप्पा मारत हो माझ्याशिवाय दुसरं कोण आहे त्याला खरं ग बाई अहो तीन मुलगी आणि एक मुलगी असून उपयोग काय कर्ज काढून शिकवलं पोरांना थाटात लग्न करून दिली सगळा फंड घालवला कर्ज फेडण्यात पण पोरही अशी पोर कसली ग वैरिस्ती काहीच कसं वाटत नाही बाई या मुलांना असं वागायला कमाल आहे बाई हो ना म्हणूनच आपल्या कपिलचं मला नेहमी कौतुक वाटत की बापाच्या माघारी त्याच्या म्हाताऱ्या घोड्याची अगदी बापासारखी काळजी घेतो बिचारा अशीच मुलं पाहिजेत बरं पण मामी नेहमी तरुणच चुकतात असं नाही की अहो काही काही म्हातारे सुद्धा चमत्कारिक असतात अगदी अहो धाकट्यानं तुमच्यासाठी काय आणलंय पाहिलं का अण्णा तुम्ही आता इथं बसायचं नाही उठा 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 राजेश ना मला गाताना बजावून सांगितलं होतं अण्णांना इथं ताबडतोब घेऊन यायचं आणि या आराम खुर्चीत बसवायचं बसा बसा छानच आहे आराम खुर्ची तो म्हणत होता तुम्ही रिटायर झालात ना या पुढे आरामच करायचा आता आरामच करायचा हो पण राजेश कसा आला नाही अजून भावजींच्या येण्याचा कसला आलाय भरोसा ओव्हर टाइम वगैरे करतो काय होय अण्णा हा सुद्धा एक प्रकारचा ओव्हर टाइमच म्हणायचा असली ओव्हर टाइम हल्लीचे तरुण वारंवार करत असतात त्यांना एखादा बॉस घरी आणून दिला तर त्यांचे ते ओव्हर टाइम कायमचे बंद होता म्हणजे अहो अण्णा त्याचे दोनाचे चार हात आता करू टाका हो बाई आता मुलगी बघायला लागलं पाहिजे हो काळजी करायची नाही राजेशनं हा त्रास तुमचा वाचवून ठेवलाय म्हणजे अहो तुमच्या लक्षात आलं नाही अण्णा हा बरोबर अरे कोण आहे आमची धाकटी सून राहू कशी तुझी आवी
बाबूजी तुमचा डबा द्या. अरे अरे अण्णांची खुर्ची मोडायची वाटत. खेळू दे ग, माझं काय आणि तुमचं काय, आहे ते सगळं माझ्या मुलांचंच आहे. आजोबानी अगदी लाडोबा करून ठेवलाय. तर मी काय म्हणत होतो रत्नाकर आणि राजेश, बर का, फंड ग्रॅच्युटी म्हणून 80,000 होतात. दहा हजारच कर्ज आहे तरी 70,000 उरतील. ताबडतोब फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवून टाका अण्णा, संध्याकाळी मी येतो ना फॉर्म्स घेऊन येतो. एवढ्यातच पैसे गुंतवायची घाई कशाला अण्णा? म्हणजे नाही म्हणजे राजेश अजून लग्न व्हायचंय ना. हो ना. आणि बरं का रे राजेश, आमच्या सुनबाईला एकदा घरी घेऊन ये ना. लग्न आधी ओळख झालेली बरी. हो ना, म्हणजे मग जवळचाच मुहूर्त धरू आणि देऊ बाहेर उडून. काय म्हणती काको, आणायची ना तुला? माफ काढू. नको आई, घंटा वाजली का काय झालं काय झालं? इंडोर क्रिकेटचा हा त्रास भारी बुवा. हळू टाक 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 आई गेला. ओ थँक्यू थँक्यू. कशाला कशाला? अच्छा अरे हे काय चाललंय? ते इंडोर क्रिकेटची प्रॅक्टिस करतोय. असं? मग आता का थांबला? ते तुला बघितल्यावर कॉन्सन्ट्रेशन गेलं. पण काय रे, तू रिक्षेवाला होण्यापेक्षा क्रिकेटरच का नाही झालास? झालास तो ग, पण काय करणार, राजकारण. तुला हरियाणाचं कपिल माहित आहे? नाही तुला हरियाणाच माहित नसेल. तर तो कपिल आणि मी एकाच वयाचे. सध्या तो टेस्ट क्रिकेट खेळतोय आणि मी सध्या रिक्षा चालवतोय. तुला क्रिकेट खेळता तर येतं का? खेळता येतं. एक कबक हे नाही, ते कपाटात ठेवले, धूळ लागते ना म्हणून. आय व्हेरी पर्टिक्युलर. ही बॅट बघ ना, हे बघ, तुला वाटेल आम्ही विकत आणली. चंदू बोर्डेंच्या हस्ते मला मिळाली. त्याचं काय झालं, आमची टीम फायनलला पहिली आली म्हणजे जिंकली ना म्हणून प्रत्येक प्लेअरला एक बॅट दिली. मी पहिला खेळाडू होतो राखीव मध्ये. बरं झालं याला क्रिकेट मधलं काही कळत नाही. काही नाही, ते क्रिकेटचं पाठांतर करतोय. कॉलेजच्या टीम मधून का नाही खेळला? सोपं आहे, मी कॉलेजमध्ये गेलोच नाही. राजकारण तिथं सुद्धा एस एस सी ला मला तीनदा नापास केलं, चौथ्या वेळी बसलोच नाही. चांगली जिरवली त्यांची. बरे झाले. तुझं नाव कपिल कोणी ठेवलं रे? तिथे राजकारण नाही, तिथे विनाकारण. कुणी म्हणजे काय, माझ्या जन्मदात्यानी कपिल हे गणपतीचं नाव. कपिल नावाचा एक फार मोठा मुनी होऊन गेला. तुला सांगून काय उपयोग, त्यातलं तुला डोंबल कळणार आहे. राजेशच ठरलं म्हटलं. मग काय तुझं ठरायला हवं होतं? हवं होतं, अजून ठरायचं आहे. आला शांता रंगास्वामीचा कॉल आला. बडबड करू नकोस, चल मामीनी बोलावलंय तुला. काय मामीनी मला बोलावलंय? कशाला, वाटाघाटी करायला? आणखी काही नाही का दुसरं?
मुंबई दूरदर्शन तर्फे आम्ही आपलं स्वागत करीत आहोत. आज हवा काय सुंदर सुटली आहे. मनोवैज्ञानिक दबाव नाही, माशांचा त्रास आहे. वातावरण कसं उत्साहवर्धक आहे. आपण पार पतीचा चेंडू न टाकता तुझ्या मामीला गुगली टाकू काय. मेडनवर टाकून टाकून कंटाळा आलाय मला. विकेट पडेन अशी झाली. माझा बहुतेक बापू नाडकर्णी होणार. पुरे पुरे चल अगोदर. काय ग घरात कोणीच दिसत नाही. अहो राजेश भाऊजी सगळ्यांना घेऊन सर्कसला गेलेत आज. मग तू नाही गेलीस. मुद्दामच नाही गेले, निवांतपणे तुमच्याशी बोलता यावं म्हणून. तर आजच नेमका तुम्हाला यायला उशीर झाला. काय झालं, आमच्या बँकेतले ते वर्तक आहेत ना, त्यांच्या हाऊस वॉर्मिंग पार्टीला गेलो होतो, त्यामुळे थोडासा उशीर झाला. तुम्ही दुसऱ्यांच्याच हाऊस वॉर्मिंग पार्टीला जात जा. म्हणजे अहो आपला विचार कधी करणार आहात का. आता भाऊजींची बायको घरात येणार, म्हणजे ती दोघं आपण तिघं शिवाय माई आणि अण्णा संसार वाढणार. या दोन खोल्यात कसं काय जमणार आहे गणित. ते मला तर भीती वाटते. ए कसली ग. अरे अग माझ्या घरची माणसं काय वाक्सिव आहे, खाणार आहे तुला. तुला थट्टा कसली सुचते, इथे माझा जीव चाललाय. तो कसा जाय, तो तर माझ्याकडे सुरक्षित आहे. तू जरा माझं सिरियसली ऐकणारेस का. बर हे बघ, तू इतका शिकलेला, आत्ताची नोकरी सोडून मोठ्या पगाराची नोकरी करणार. बर. आणि मी मी अशी पोरकी, मामा मामींकडे कसे बसे दिवस ढकलते, शिक्षणही बेताचं. अरे नोकरीची तर अजिबात शाश्वती नाही, कसं होणार आपलं. हे सगळं तोंडपाठ झालंय आमच्या घरच्यांच्या. मी कधीच सांगितलंय त्यांना, चला आता नकोच्या काळजी करताय. मी तुला म्हटलं ना आमचे अण्णा किती विनोदी आहेत म्हणून. अरे तूच माझी ओळख करून दिलीस ना, मी विनोदी आहे म्हणून म्हणून विदूषकाची टोपी घातली. नाही अण्णा तुम्ही विदूषक नाही, तुम्ही या घरच्या सर्कसचे रिंग मास्टर. नाही रे बाबा, आता या घराचे रिंग मास्टर तुझी बायको आणि तुझी वही. नाही अण्णा, तुम्हीच या घरच्या सर्कसचे रिंग मास्टर. येऊ मी. अगं तशीच कशी जाते, थांबो. काय आवडलं का आमचं चाळीतलं घर. हो नवीन साडी वाटत, भावजीनी घेतली. यांचं म्हणजे सगळं सागर संगीत होणार. साडी वाटत. नमस्कार करते हा. आयुष्यमान वाव. अरे नको नको, मला कशाला. जन्म सावित्री हो. मामी ना कर. काय मामी, राजेची निवड आवडली की नाही तुम्हाला. आवडली. येते हा. अरे बल्लाळ अण्णा आले. काय रे बाबा, मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलोय. थांब जरा. एकूण घरात नवीन सून येणार तर. अण्णा कशाला घरात वैऱ्यांची संख्या वाढवतोस. बल्लाळ कशाला उगाच अण्णांचं मन दुखवत आहे. हे पहा, वाटलं ते बोललो, अनुभवाचे बोले जोशी बाबा. ते असू दे, पण लग्नाला अगदी अवश्य आहेत. हा येईन, जरूर येईन, पण तुला आशीर्वाद द्यायला. मला नाही, माझ्या मुलाला आणि सुनेला. त्यांना आपल्या आशीर्वादाची गरज नाही अण्णा. आता आशीर्वादाची गरज आहे तुला, कारण या नव्या राजवटीत सुख समाधान शांती का काय म्हणतात ना, ती लाभो म्हणून. बरं चलतो. येते हा भाऊजी. या वहिनी या. बिचारा तू अगदी छान मळाली हो. खरंय, मुलगी विनयशील आहे असं म्हणतात,
पण करारी वाटते. आता तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या, आता निवांतपणे आराम करायचा काय? हो ना, आता हे लग्न एकदा आटोपलं की पोरांच्या हाती सगळं घर सोपून काशी यात्रा करावी म्हणते. पुष्कळ दिवस मनात होतो. कल्पना अगदी छान आहे बरं. काय मधु काका, काय चाललंय? काय काम करून दमलो ना संभाजी. व्हिडिओ वाढताय, खरंच दमलेलं दिसतंय. काय कपिल, काय नाही म्हटलं राजेश बरोबर तुमचंही लग्न उरकायचं का? तुमच्यामुळे मामी माझी विकेट एवढ्या लवकर पडणार नाही. आता तुमचा आग्रह असेल तर. आमचा आग्रह बिग्रह काय नाही बरं. नाही ना, म्हणून तर राजेशच्या लग्नाची तयारी करतोय. माझी विकेट कधी पडणार कोण असतो. अहो राजेश आणि सुनबाई महाबळेश्वरला जाऊन 8 दिवस झाले. अजून खुशालीचं पत्र नाही. हो हनीमूनला गेलेत ते, मजेत असणार. पत्र लिहायला कुठे वेळ मिळणार त्यांना? आपल्याला असं नव्हतं. चला तुमचं आपलं काहीतरीच. अहो तुम्ही तरी त्यांना पत्र टाका. काही जरूर नाही, कंटाळ आहे की येतील 4 दिवसात. हो हो अण्णा. काय रे? राजेश आता परत येईल. हो त्याचं लग्न झालंय तेव्हा चाळीतली ही जागा सोडून आपण एक आईसपाईस फ्लॅट घेऊया. म्हणजे ही जागा पुरणार नाही ना, म्हणून सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीनं सांगतोय मी. म्हणजे ही माणसं ही जागा सोडायची? नाही हे पा, जागेची अडचण माझ्याही लक्षात आली. पण मी काय म्हणतो, ही आपली खोली मोठी आहे, असं मध्ये इथे पार्टीशन घालूया, म्हणजे जगात 2 खोल्या होतील. काय हो ना. आठ दिवस कसे अत्तरासारखे उडून गेलेले. पण अत्तर उडून गेले तरी सुगंध मागे ठेवून जात. आता काही दिवसांनी पुन्हा रहाड गाडगा सुरू होणार. कोण आलं यावेळेला डिस्टर्ब करायला? काय बाबा? तुमची तार. तार? तार? घरचे सगळे ठीक आहेत ना? घरची नाही, बॉसची आहे. बॉसची? काहीतरी तातडीचं काम निघालेलं दिसतंय. आता लवकरच आपल्याला परत जावं लागणार. सोसायटीचे प्रमोटर कोण आहेत माहितीये का? प्रमोद नाईक. मग काय, कशी वाटली जागा? जागा चांगली ऐस पैसे की हो. आणि हे बघ ना, ही बाल्कनी एनक्लोज केली ना की आणखी एक रूम तयार. क्या समजी? किती छान होईल नाही मग. बरं का रत्नाकर, आत्ताच येताना आम्ही सुताराला भेटून आलो त्या पार्टीशन साठी. उद्याच तो काम सुरू करणार आहे. पण अण्णा मी म्हणतो, आता पार्टीशनचा खर्चच कशाला? म्हणजे आजच मी एका हाऊसिंग सोसायटीत गेलो होतो. चांगली जागा आहे, महिन्याभरात ताबा मिळेल. 2.5 लाखात 4 खोल्यांचा फ्लॅट. 2.5 लाख? कालच माझा बोनस झालाय. ते आणि माझी बँकेतली शिल्लक मिळून 20,000 भरलेत सोसायटी. आजच नाव रजिस्टर करून आलोय. पण बाकीच्या पैशाचं काय? हो मला बँकेतून लोन मिळणार आहे, बाकीचं बघूया. हे बघ उज्ज्वला, तू आज राजीनामा द्यायचास म्हणजे द्यायचास. अरे पण किती प्रयत्नांनी नोकरी मिळाली माहितीये ना तुला. अगं पण कुठलेही प्रयत्न न करता तुला इतका चांगला नवरा मिळाला ना. आणि चांगले सासू सासरे सुद्धा. पण मी नाही म्हणतेय का? पण होई म्हणत नाहीयेस ते काही नाही. हे बघ, यापुढे फक्त तू संसार सांभाळायचा, माई अण्णांची काळजी घ्यायची. पैसे मिळवायला मी समर्थ आहे. हे काय, राजेश नाही आला? हल्ली ऑफिसात खूप काम असतं त्याला. मालक खुश आहेत त्याच्यावर असं म्हणत होता बाई. हो चालायचं, हे त्याचं वयच आहे काम करायचं. हो रत्नाकर, आजच माझ्या फंडाचे आणि ग्रॅच्युटीचे पैसे आलेत, तेव्हा मी तीर्थयात्राला जाऊ म्हणतो. हे काय, तुझं लक्ष नाही जेवणात? गेले 15 दिवस हे असं चाललंय, कशात लक्ष नाही, नीट जेवत नाही. अरे काय झालं?
तुम्हाला माहित आहे? अहो मला सुद्धा सांगत नाही हा. त्या हाउसिंग सोसायटी मध्ये 20,000 रुपये भरून ठेवलेत ना, तोच घोळ झालाय. म्हणजे येत्या आठवड्यात नम्मे पैसे भरले नाही तर त्या फ्लॅटचा क्लेम जाणार आणि ते 20,000 जाणार. कुठून आणायचे एवढे पैसे? अरे पण तू तर म्हणाला होतास बँकेकडून लोन मिळणार आहे म्हणून. तेवढ्यानी भागत नाही अण्णा. वेळेला कोण येतंय बाहेरचं उपयोगाला? आणि हे गैर थोडंच करत होते. सगळ्या कुटुंबाच्या सुखसोयीसाठी करायला गेले आणि असे फसले. अण्णा तुम्हाला वाटेल तुमच्या फंडाच्या पैशावर माझा डोळा आहे पण जाऊ दे. अगोदर जेव, शांतपणे झोप, उद्या बघू काय करायचं. मी सांगितलं नव्हतं अण्णाच काहीतरी मार्ग काढतील म्हणून. बर का बंटी राजा, तुझ्या आजोबांची 61 की नाही आपल्या नव्या फ्लॅट मध्ये धूमधडाक्यात करू. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती. तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती. तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती. तोच शान तोच राम दत्त धाम आवे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात संतांची कीर्तनात साधकांच्या चिंतनात. संतांची कीर्तनात साधकांच्या चिंतनात. संतांची कीर्तनात साधकांच्या चिंतनात. तोच ध्यास तोच आस तोच श्वास आवे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात तोच बाल्यतारुण्यही विश्राम. वार्धक्याचा विश्राम. तोच बाल्यतारुण्यही वार्धक्याचा विश्राम. तोच बैल तोच पैल आदि अंत आवे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. अरे काय म्हणतोस का अण्णा तू? हा तुझी सगळा प्रॉव्हिडंट फंड शिल्लक फ्लॅट साठी देऊन टाकणार पोराना. तुझ्या हातात काय राहिलं? काय म्हणजे? अरे माझी सोन्यासारखी दोन पोरं. हा
हजार तुला माहित नाही काय? अरे माझी दोन पोरं म्हणजे परमेश्वरानं मला दिलेले दोन कोरी चेक्स आहेत. काय मूर्ख आहेस मूर्ख? अरे म्हातारपणात असले चेक्स कधीच वाटत नसतात. अरे पण रत्नाकर हे सगळं आमच्यासाठीच करतोय ना. काही काही सांगू नकोस मला. तू हा आत्मघात करतोस आत्मघात. मी तुला पुन्हा बजावून ठेवतो अण्णा. अरे माझ्या अनुभवान तरी अजून शहाणा हो. तुझी 61 करणार आहेत माझ्या नव्या फ्लॅटात. 61 कसली? तुझी फक्त 60 होईल 60. ते जाऊ दे. पण वाचू शांतीला मात्र तुला आलंच पाहिजे. हा असं हो यायलाच हवं. कारण तुला श्रद्धांजली व्हायला मी त्यावेळी जिवंत नसणार. तेव्हा वास्तू शांतीला येऊन त्याची भरपाई मला करायलाच हवी. काय बोलतोयस? पर मी चलतो. ये ये जा. हा नसता चोंबडेपणा करायला सांगितलंय कोणी तुला? चोंबडेपणा कसला? हिताचा सल्ला दिलाय मी. तू नेहमीच माझ्या योजनांवर पाणी फिरवत आलायस. अरे तुला माई अण्णांचा काही विचार आहे की नाही? माई अण्णा? आता अण्णांच्या फंडातले पैसे मी त्यांना त्यांच्यापाशी सुरक्षित ठेवायला सांगितले तर त्यात काय चुकलं? अरे तोच त्यांचा उरला सुरला आधार आहे. आपण आधार नाही का? कसला आधार? काय आधार दिला रे आपण त्यांना? आजवर त्यांच्याच कमाईवर आपण मोठे झालो, मार्गाला लागलो, आणि आता यापुढेही त्यांच्याच निवृत्तीतल्या कमाईवर नजर ठेवणं म्हणजे शुद्ध दुष्टपणाच आहे. कुणाला दुष्ट म्हणतोस तू? अरे 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 रत्नाकर काय बोलतोस? हे अण्णांना फितवतोय. त्यांचे पैसे अण्णांचे पैसे अण्णांचेच आहेत. हाव सुटले अण्णांच्या पैशांची. रत्नाकर कशासाठी भांडणे? अण्णा जे माझं आहे ते सगळं तुमचंच आहे. अण्णा माझं ऐका, तुम्ही घोर चूक करताय. ठीक आहे, नका ऐकू माझं. किती सुंदर डिझाईन आहे. शी हो जरा तो पीस दाखवा. और चंपक भाई जरा सुपीरियर क्वालिटी दाखवा ना. आमच्या हिमतेचा फ्लॅट कसा झक्का सजला पाहिजे. याचा पडदा किती सुंदर दिसेल. शी रब्बिश, कळत नसेल तर गप्प बसावं. तुझा आणि आमचा चॉईस कधी जमणार आहे का? मास्तरीन काकू चपक बाळा हे दाखवा. हे बघा हिमते कसं वाटतंय. फारच सुंदर, फॅन्टॅस्टिक हो ना. चपक भाई यातला 18 मीटर द्या. अगं कपिला चहा नाही का द्यायचा? ये बरं लोक. मग मात्र पार्टी पाहिजे. काय साहेब तुमची वरी मेहता? अरे जॅकपॉट ची आणि याची एकत्रच करू पार्टी. ओली पार्टी करू काय? अच्छा येते मी. बर रेखा कडे पार्टीला जायचंय. हो बर पण काय ग तुझे सासू सासरे इथेच राहणार आहे? हो ना, चांगले चाळीत राहायला तयार होते. पण आमचे हेच घेऊन आले त्यांना इथं. भारीच प्रेम दिसत आहे वडिलांबद्दल. जाऊ दे मी निघते. हा बर. अहो अहो काय करता तुम्ही माई? या नव्या जागेसाठी मुद्दाम हा मॉडर्न देव्हारा आणलाय. तिथे हे तुमचे पूजेतले देव अगदी जुनाट आणि कळकट्टा दिसतील. ह्या अग पण नसते उद्योग सांगितले कुणी याना. या जुन्या लोकांना डेकोरेशनची आयडियाच नाही. कुठेही काहीही ठेवायला ही काय चाल काय? कुठं वही गेला तो बॉक्स? हा सापडला. या नव्या देव्हाऱ्याला सारी मूर्ती ही तशीच हवी. बघा आता दिवाणखान्याच्या शोभेत कशी भर पडते.
वा 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 गणपती सुद्धा अगदी मॉडर्न दिसतोय तुमच्या सारखा इम्पोर्टेड. काय आणणं हे चेष्टा नाही हसू नकोस. शेबा तू आता नाचाच्या क्लासात जाऊन नाचाचे धडे घे. नाचाचे धडे? हा काय बोलतोस या वयात? हो हो या वयात. अरे बाबा काळच तसा आलाय. नवीन देव्हाऱ्या सुपारीच्या गणपतीला सुद्धा जागा नाही पण ताथही ताथही करणाऱ्या गणपतीला आवर्जून स्थान. यावरून काय ते लक्षात घे. हे बघ फंडाचे सगळे पैसे पोराने तू जागेसाठी दिलेस पण तुला काही किंमत होती का त्या समारंभात? मला तर काही त्यांचं लक्षण ठीक दिसत नाही. काय जोशी बा पोरानं कमी पैसे पाठवले वाटतं? नाही नेहमीपेक्षा जास्तच पाठवलेत. होय ना मग या अण्णाच्या फ्लॅटातल्या गणपती सारखं नाचायचं सोडून सुटक्यासारखा काय चेहरा केला? हे कुपन बघा कोरंय. रकमेच्या आकड्याखेरीज एक अक्षर हे नाही. भेट आला तरी येत नाहीतच पण साधे चौकशीचे चार शब्द सुद्धा नाही. मला एक वेळ पैसे कमी पाठवले असते तरी चाललं असत पण साधी चौकशी करायची ना तुझी खूप आठवण येते. फार अपेक्षा धरू नका जोशीबा. अहो म्हातारपणात आपल्यासाठी आपल्या पोरांची काळजी सुद्धा अशीच झालेली असतात या कोपणासारखी कोरी. बरं मी चलतो 3-4-8 दिवस. बरोबर शांत. पण मला एक कळत नाही अण्णा तुम्हाला इथे काय त्रास होतो? अरे आमचं सगळं आयुष्य गेलं त्या चाळी. पण मग पुढचं आयुष्य इथं घालवा की? अरे पण तिथं जीवाभावाची माणसं आहेत आपली. अरे पण मग आम्ही कोणी वैरी आहोत का तुमचे? हे बघा अण्णा मी काय तुम्हाला पुन्हा त्या चाळीत जाऊ देणार नाही. पण आपली जागा आहे तिथं. स्पष्टच सांगतो अण्णा चाळीतली ती जागा आपल्याला काढायची. काढायची? पण राजेश भाडं भरतो त्या जागेच. प्रश्न नुसत्या भाड्याचा नाही अण्णा. या फ्लॅट साठी बराच खर्च झालाय खूप कर्ज आहे डोक्यावर. ती जागा विकणं हा एकच मार्ग आहे. ती जागा विकणार? हो चाळ मालक आणि दलाल यांच्याशी बोलणी सुरू झाली आहेत माझी. आता सुद्धा आधी तिथेच जाणार आहे. रजनी तू आणि स्टेडियम मध्ये? मामी नाही आली वाटत? नाही मी चाले. बरं झालं म्हंटल बघूया तरी कसा खेळतोस ते. पण काय रे मग तू बॉल पाठी मग पळत होतास तेव्हा कोंबडी पकड कोंबडी पकड असं का म्हणत होते ना? चिअर अप्स करत होते मला. मी एक्सपर्ट आहे ना बॉलच्या माग पळण्यात. बॉल पुढे मी मागे ससा जमत नाही कुणाला ते. मग सगळी लोक बाउंड्री लाईनच्या आतच बॉल पकडतात मूर्ख. अगं माझे किती रेकॉर्ड्स माझ्या नावावर आहेत. एकदा काय झालं मी औसदार म्हणून इतक्या जोरात ओरडलो 3 मिनिटं आवाज स्टेडियम मध्ये घुमत होता. मोठा रेकॉर्ड आहे माझा. एकदा तर मी मला खोटा आउट दिला म्हणून मी 21 वेळा बॅट आपटली. आधीचा रेकॉर्ड जावेद मियादाचा 18 वेळाचा आहे. बरेच रेकॉर्ड्स आहेत कानंजी समोसाकडे माझे. हे कपिल चल तुला ओपनिंगला येते ना? ओपनिंग सुनील आखडला की काय? मग काय सुनील आखडला तर कपिल जाईल त्यात काय. मी जातो. पण लवकर परत ये. हा काय कॉन्फिडन्स आहे माझ्याबद्दल. अरे सोड सोड धरला काय. रजनी सॉरी हा तू सांगितल्याप्रमाणे मी वेळेवर आलो होतो थोडा उशीर झाला पॅड्स काढायला. असू दे रे. पण काय सुरेख खेळास रे तू. बरोबर चेंडू अगदी हातात दिलास त्याच्या. काय नेम आहे तुझा? मी पाहत आलोय राजेश नेहमी माझ्या बेतात मोडता घालत आलायस तू. अरे पण तुझे बेतच मुळी दुसऱ्यांना मोडता घालणारे असतात.
कधी केलायस दुसऱ्यांचा विचार? त्या चाळीशी तिच्यातल्या त्या खोलीशी भावना गुंतल्यात त्यांच्या. हे बघ, भावनांपेक्षा व्यवहार महत्वाचा आहे ना. तर मग आपला व्यवहार आपल्याच हिमतीवर पार पाडावा. अरे अण्णांनी आजवर त्यांच्या कर्तव्याहूनही कितीतरी जास्त दिलाय आपल्याला, त्यांना असं लुबाडू नकोस. अरे पण हा फ्लॅट मी सगळ्यांसाठी घेतलाय, मी त्यात अडकलोय, कर्जात गुंतलोय मी. अरे कर्ज कर्ज असं काय आहे मोठस? मी आहे ना. गे 10,000 आहेत. 10,000? हो बघ, गेल्याच महिन्यात नोकरी सोडली मी, त्याच्या फंडातले हे पैसे. आता पुन्हा चाळीतल्या खोलीचा विषय काढायचा नाही. एक रिक्षाला रस्त्यावर सापडणार नाही. हरामखोर झाले रिक्षा. इकडे कुठे? ते आपलं ते माझं. होय, मग ही कोण? ही रजनी. रजनी? अरे ऐक बघ, काय रे हा असा का निघून गेला? कारण तुझं नाव रजनी आहे म्हणून. मग काय झालं? तुला कळणार नाही ते. तुझ्या नावाचा महिमाच तेवढा आघात आहे. चल सांगतो तुला सगळं. आयुष्यभर चालत राहावं लागणार मला. चल ना रे लवकर. आलो 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 आलो. नेहमी बायकांवर टीका करतोस, आज तू किती उशीर केला? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अगं ऑफिस मध्ये अर्जंट काम निघालं म्हणून थांबावं लागलं. चल. आता काय आणखी? अगं साहेबांची गाडी आलेली दिसते, तू थांब जरा. अरे बोला. मला जायला पाहिजे. ते काय आहे? तुझी आधीची नोकरी होती ना, तीच फार चांगली होती. अगं पण काहीतरी अर्जंट काम निघालंय, आपण जाऊया ना परत. कागं धावत पळत आलीस, काही कळेन असं झालंय माई. अहो 2 दिवसात येतो म्हणून सांगून गेलेत, आज 8 दिवस झाले. पत्र नाही, निरोप नाही, ते स्वतःही नाहीत. मला तर काही सुचेन असं झालंय अण्णा. अगं ऑफिसच्या कामाला गेलाय ना, काम लांबलं असेल, पण त्यानं कळवायला हवं होतं. हो ना. हेमा. अहो लक्का ज्वेलर्सकडे ब्रेसलेट करायला टाकले, दुकानात जाऊन चौकशी करून आलाय? हा त्याच्याकडे गेलो होतो, तो म्हणाला 3-4 दिवसात देतो. हे मेले कधी वेळेवर द्यायचे नाहीत. बरं तुम्ही चहा घ्यायला आत येता ना? आलोच. भाऊजी तुम्ही जरा यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून येता का? मी जाऊन आले पण ते काहीच सांगू शकत नाहीयेत. अरे पण ती म्हणते तर ये चौकशी करून. एवढंच काम नाही मला. आणि राजेश काय कुकुला बाळ नाही, माझी केवढी पंचायत करून ठेवली त्याने. खोलीच्या व्यवहारात निष्कारण खो घालून ठेवलंय, कर्जाचे उरलेले सगळे पैसे देणार आहे म्हणे. आता आम्हालाच डाका घालायला हवा त्या कर्ज फेडीसाठी. राजेश बळवंत देशमुख. तो बाहेर गावी गेला. बाहेर गावी? कुठे? ते ठाऊक नाही. ठाऊक नाही काय? ते पकड वॉरंट आहे त्याच्यावर. पकड वॉरंट? कशाबद्दल? पोलीस स्टेशनवर चला, तिकडे समजेल सगळं. हो, स्मगलिंगचं रॅकेट. नाही हो, एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीत मोठा हुद्द्यावर कामाला येतो. हे बघा मिस्टर देशमुख, नुसतं तेवढंच नाही, फ्लोरा डायस नावाच्या डान्सरच्या खुनाचाही संशय आहे त्याच्यावर. नाही हो, आमचा राजेश तसा नाही आहे. तुमचीच काहीतरी गफलत होती. गफलत? गफलत आमची नाही, गफलत आहे ती तुमच्या मुलाची. मिस्टर देशमुख सगळा पुरावा आहे, पकड वॉरंट आहे त्याच्या नावाचं. मला काही समजेन असंच झालंय हो. हे बघा, आम्ही गुन्हेगाराच्या शोधात आहोतच, त्याचा ठाव ठिकाणा लागताच पोलिसांना जरूर कळवा. आय वॉर्न यू मिस्टर देशमुख, लपवा लपवीचा प्रयत्न कराल तर तुम्ही सुद्धा गुन्हेगार ठराल. Thank you.
9 वाजले, अजून यांचा पत्ता नाही. रत्नाकर जरा बघून येतोस का बाबा? कुठे शोधायचं अण्णांना? आणि त्यांना पण एवढी वणवण करायला सांगितलंय कुणी? आज 15 दिवस झाले, अजून पत्ता नाही बघ राजेशचा. गुन्हेगारांचा शोध घ्यायला आपली समर्थ आहेत. अरे पण तो तुझा पाठचा भाऊ आहे ना रत्नाकर. त्याची सजा भोगतोय आम्ही. बाहेर तोंड दाखवायची सोय उरली नाही. लोक आम्हालाही राजेश सारखा समजतात. बदमाश? नाही नाही, राजेश बदमाश नाही. काय नाही, पोलीस सांगतात, वर्तमानपत्र सांगतात, तेही खोटच. आणि बदमाश असल्याशिवाय का तो फरारी झालाय? काय ही कपडे ओळखता? काय राजेश, मी निर्दोष आहे. नाहक बदनामी असह्य झाल्यामुळं मी आपले जीवन संपवित आहे. नाही अण्णा, आपला राजेश निर्दोष आहे हे त्याला ओळखणारा कुठलाही माणूस सांगेल. खरंच तुला सुद्धा असंच वाटतं ना रे कपिल? माझी तर खात्री आहे माई, राजेशच्या भोळेपणाचा फायदा घेऊन बदमाशांनी त्याला आपल्या जाळ्यात गुंतवलं. हे राजेशच्या लक्षात आल्यावर त्या बदमाशांनी तो बाहेर पडू नये म्हणून त्याच्यावर खुनाचं बालण टाकलं. अरे पण आपल्या तर्कावर कोण विश्वास ठेवणार? अण्णा, राजेश फसला जातोय याची शंका येत होती मला, पण त्याला सावध करण्याआधीच खेळ खालाच झाला. त्याची सगळी स्वप्न तशीच राहिली. शेवटचं दर्शन सुद्धा घडलं नाही. पुरात कुठे वाहून गेला असेल काही कळत नाही. काही खरं नाही. आला किती रडते असतो. अरे रत्नाकर, 4-8 दिवस या तिघांना आमच्याकडे घेऊन जाव म्हणते आम्ही. दिवसांच काय करायचं ठरवलंय? चाळीतच करावं म्हणतो. ज्या जागेत पोराचं बारसं झालं त्या जागेत 12 करायची वेळ आली. कपिल, माझ उरलेलं आयुष्य या जागेत लवकर संपावं असं वाटत. अण्णा, या कागदावर सही करा. सही? आता कशाबद्दल? अण्णा, तुम्हाला माझी शपथ आहे, आता तुम्ही कुठल्याही कागदावर सही करू नका. कपिल, तू मध्ये बोलू नको. बघा अण्णा, मी कसं बसं त्यांना थोडे दिवस थोपून धरलंय. पण अण्णा, अरे पण प्रसंग काय रत्नाकर, अजून राजाचे दिवसही झाले नाहीत. व्यवहारात भावनेला थारा नाही मान. मी देखील नाईलाज म्हणूनच करतोय. कर्ज फेडू म्हणणारा गेला निघून आणि मी मात्र अडकलो. पण अण्णा, अरे माझा राजेश असता तर त्यानं भावासाठी केलंच असत ना. रत्नाकर, आण तो कागद. इथलं उरलेलं सामान हलवायला मी गाड्या आणले. हेमा अटप लवकर. चला.
टाकली होय तुला, वाटेल तिथे खिळे ठोकायला आणि वाटेल त्याचे फोटो लावायला। अगं काय वाटेल त्याचा फोटो लावलाय का? आपल्याच माणसाचा फोटो लावलाय ना। नाही तो आपला माणूस नाही। रत्नाकर काय बोलतोस का? आधीच त्या बिचाऱ्यावर आभाळ कोसळलेलं, आता तर ती कुठे सावरती। आधीच त्यानं आपली नाचक्की केली त्याचं काय? आम्ही इथे लपायला बघतोय आणि तुम्ही जगभर त्याचं प्रदर्शन मांडतोय, ते काय? यापुढे त्याची कुठचीही निशाणी या घरात राहणार नाही। यापुढे या घरात कोणाच्याही दृष्टीला पडायची नाही। मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, मंदिरात अंतरात तोच नांदत आहे। नाना देही नाना रूपी तुझा देव आहे। मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे। मंदिरात अंतरात सा विश्राम आठवड्यातल्या गुरुवारच्या निमित्तानं सगळे एकत्र जमतो, तेवढं चाळीत असल्यासारखं वाटतं। अण्णा मला तर लहानपणापासून सवय आपल्याकडच्या गुरुवारची, हीच प्रथा तुम्ही या फ्लॅट मध्ये चालू ठेवली, खरंच छान झालं। अरे तेवढाच विरंगुळा, पुढचा गुरुवार मात्र चाळीतच। हा अण्णा म्हणजे अहो असं काय करता, आपल्या मामींच्या रजनीचं आणि कपिलचं लग्न नाही का पुढच्या गुरुवारी? हो खरंच की अगदी चाळीतल्या चाळीत साधेपणानं। म्हणजे अण्णा होम पिचवरच आमची विकेट पडणार, आम्ही दोघं सकाळपासून हजर आहोत अंपायर म्हणून। हो चला मामी छान मांडला या मेल्या चाळकऱ्याने, फ्लॅट मध्ये कसं वागावं हे देखील समजत नाही ना। दे सुनबाई, अगं मी काढणारच होते कचरा। घ्या, पण त्यापेक्षा कचरा होणार नाही हे बघितलं तर जास्त बरं होईल। चल रे कसली भजन आणि गुरुवार चालवले तुम्ही? अरे चाळी पासून करतोय आपण, ही चाळ नाही हायर सोसायटी आहे। तुमच्या भजनामुळे सोसायटीतल्या लोकांच्या तक्रारी आले। अरे पण रत्नाकर मला एक सांगा अण्णा, तुम्ही आम्हाला या फ्लॅट मध्ये सुखानी राहू देणार आहात की नाही? अरे पण हेमा, 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 नेमकी कुठेतरी गेली असेल। हेमा, हेमा, तिकडे काय करते? तिकडे आनंदाची बातमी आहे। अहो कसली आनंदाची बातमी? तुझा नवरा ब्रांच मॅनेजर झाला। अय्या प्रमोशन? नुसतं प्रमोशन नाही, 350 रुपये पगार वाढ आहेस कुठे? बघितलात ना आपल्या नव्या जागेचा पायगुण। पायगुण वगैरे नंतर, आधी मिठाई घेऊन सगळ्यांना वाट बघू। अहो जरा हळू, तुम्हाला व्यवहार ज्ञान कसं ते नाहीच। काय झालं? आनंदाची बातमी आपल्याकडेच ठेवा, उगीच घरात डंका नका वाजवू। का? हे पा, हे सगळं पत्रक मी वाचलंय। बर आपण आपलं खालच्या वर्गानं जाऊया। हो
रत्ना गावल तरी कशाला उगीच खर्चात टाकायचं नाही का? यात्रेला जायला निघाले. जाऊ देत. अहो जाऊ देत काय, त्यासाठी अण्णा पैसे मागणार आहेत तुमच्याकडे. तुम्ही मला खर्च कमी करायला सांगता? तुमच्या तुटपुंजा पगारात इतक्या माणसांचा प्रपंच चालवताना माझे अगदी नाकी नऊ येतात. कमाई एकट्याची आणि खाणारी तोंड सहा. तुम्ही आणि मी तेवढं मर मर मरायचं आणि बाकीच्यांनी आयतं बसून गिळायचं. मला तर अगदी बाई वीट आला या सगळ्याचा. देशमुख साहेब, चिअर्स टू युअर फ्युचर प्रॉस्पेरिटी. अरे प्रॉस्पेरिटी करता आम्ही म्हणतोय देशमुख साहेबाला चिअर्स द्यायची जरूरच काय? अरे प्रॉस्पेरिटी म्हणजे देशमुख साहेब तुमच्या जेब मध्ये बसलेली आहे. आता खुली आखणी जरा इकडं तिकडं बघून शान घ्यायला पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे. अरे अधिकाराचा फायदा करून घेतलाच पाहिजे. बहिणी साहेब, येत्याच वर्षात तुम्ही पाच रूमच्या टेरस फ्लॅट मध्ये जाल. बिलकुल बराबर आहे. गैरसमज करून घेऊ नका मिस्टर देशमुख. या बाईंचा कामात उरक दांग आहे. कोण या बाई? त्या ना. हे काय मिसेस ठाकूर? नाही नाही अजून एक घ्या ना सॉफ्ट ड्रिंक. कम ऑन, यू मस्ट. थोडं घ्या. आपल्याला आणखीन काही हवं का? अशी मोलकरी मिळायला भाग्य लागत हो. हेमाबाई, तुम्ही खरोखर भाग्यवान हो. एवढी स्वच्छ मोलकरी शोधून देखील सापडायची नाही. हो ना. मिस्टर देशमुख, आपल्याला पण अशीच एक बघून द्या मोलकरीन मोलकरीन. मला खरंच हवी माझ्यासाठी मोलकरी, नीट नेटकी, स्वच्छ आणि तत्पर. अहो अगदी सोपं आहे ते. तुमच्या घरात एखादी अनाथ अगतिक विधवा भावजी असेल ना, तिलाच तयार करा. समजलं? आता आमची सहनशक्ती संपली अण्णा. सगळ्या पाहुण्यांच्या समोर आमचा अपमान. मेला सोसायचं सोसायचं तरी किती. अरे पण ती अनाथ पोर जाणार कुठं? बरी अनाथ तोरा तर मालकिणीचा. आणि हे पहा ती कुठं जाईल याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. पण या पुढे ती या घरात राहणार नाही एवढं नक्की. थांब रत्नाकर, असा आता तयपणा करू नकोस. आता तयपणा? हे बघा अण्णा, आजवर आम्ही खूप सहन केलं पण आता आम्हाला आमचा विचार केला पाहिजे. ती या घरात असेपर्यंत सतत त्या खुनी बदमाशाचं नाव निघतच राहणार. अरे कशाला त्याचा पुन्हा पुन्हा उद्धार करतोयस? तो गेला पण अजूनही त्याची आठवण आम्हाला भोवते. नाही,
ती या घरात असेपर्यंत आम्हाला सुखाने राहता येणार नाही. लोक विचारतात ही कोण कुणाची. अरे पण ती सूनच आहे ना या घरची, तिचा काही अधिकार आहे का नाही या घरावर. नाही, तिच्या नवऱ्यानेच तो अधिकार गमावलाय. ती आम्हाला या घरात नको. ठीक आहे, ती इथं राहणार नसेल तर आम्ही सुद्धा इथं राहणार नाही, पडू कुठेतरी झाडाखाली. नाही माई, मी इथून निघून जाणार आहे, माझी चिंता नका करू. माझ्यासाठी तुम्हाला हालात लोटलं तर माझा राजेश मला कधीही क्षमा करणार नाही. आमच्या पुण्यावरचा आमचा विश्वासच उडालाय. आली होतीस कशी आणि आता कशी निघतेस. आम्हा करंट्याशीच नशीब बांधलं होतं बघ तुझं. असं नका बोलू माई, आयुष्यात आई वडिलांची माया तुम्हीच तर दिलीत मला, आणि आता आई वडीलच लेकीला वनवासाला धाडतात. हो ना. येते मी. थांबपूर. हे काय पैसे आहेत आम्हाला आता कशाला लागणार आहेत. असू दे. नको नको अण्णा. असू दे पुरी, तुझा बाप गरीब आहे पण त्याला नाही म्हणून आणखीन गरीब करू नको. अण्णा माई काकी, तू आम्हाला सोडून चाललीस, पुन्हा कधी नाही येणार. अजून किती दिवस सांभाळणार आहे म्हातारे घोड्याला. किती दिवस म्हणजे तो जिवंत असेपर्यंत. अगं माझ्या वडिलांच्या बरोबरीने तो राबलाय म्हणून तर आज मला हे दिवस दिसत आहेत. समज आज माझ्या नाना जिवंत असते तर म्हातारे काही कामाचे नाहीत म्हणून आपण त्याला टाकलं असतं का. तर यापुढं आपण दोघांनी मिळून त्याला चारा टाकायचा. औषध घेताना या औषधानं तोंडाची अगदी चव गेली बघ. मगाशी थालपिठाचा कसा खमंग वास आला होता. बऱ्याच दिवसात तुझ्याच थालपीठ खाल्लं नाही. आणतेस का थोडस. आणते हो. वा छान आहे स्टिरिओ सिस्टम. आता कलर टीव्ही आणि व्हिडिओ लवकरच आला पाहिजे. हो ना, घेणारच आहोत हळूहळू. ये बैस. तरी पण छान झालंय. सुनबाई, थोडस थालीपीठ असलं तर यांना हवं होतं ग. तोंडाला चव नाही म्हणतायत. आता आणखी थालीपीठ कशाला हवंय. आज ताप नाही उतरला तर झाली खाखा सुरू. तब्येत बिघडली की आणा डॉक्टर. हल्ली डॉक्टरांच्या फिया तर काय वाढल्या. हो ना. अगं कालच डॉक्टरनं आणलं होतं, हळदीशी 50 रुपये गेले. कुठून आणायचे सारखे सारखे एवढे पैसे. थालीपीठाच्या एवढ्याशा तुकड्यावर सुद्धा आपला अधिकार नाही. तू नको वाईट वाटून घेऊस. मी ऐकलंय सगळं. खाऊन खाऊन मी असं किती खाणार होतो. हे आता असं चालायचं. ए पद्मा, जाता जाता जरा माझं एक काम कर ना ग. काय ग. अगं हडपकरांकडचा हप्ता द्यायचा राहिलाय. हे 1000 रुपये देते ना, म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांचे रिमाइंडर्स नकोत. बर. चला उचला बरं बराबर ते कपाट, ती खुर्ची, सगळं जुनं सामान बाहेर काढा. अरे काय चालू आहे.
थांबा. मी सांगितलंय घरातली सगळी जुनी अडगळ काढून टाकायची. सुनमई, हे टेबल माझ्या वडिलांच्या वेळेत तुझ्या नवऱ्यानेही अभ्यास केला होता. याच्या हे नुसतं फर्निचर नाही, अडगळ नाही, आठवणी आमच्या. मग त्यासाठी वस्तू कशाला हव्यात अण्णा? जुन्या आठवणी मनात ठेवाव्या आणि जुन्या वस्तू जुन्या बाजारात फुकून टाकाव्या. माझा ऐक सुनबाई. काहीतरी बाई, इथं नव्या घरात नव्याच वस्तूंना नाही जागा, तिथे जुनी अडगळ कोण सांभाळणार? तुम्ही का थांबलात? चला ने आते सामान. चला काका, बाजूला वा. नाही पण हेमा, हे जरा जरा नाही काय नाही, जस हवं तसच. मिसेस ठाकूरनी हे असंच केलं आणि आता ती सगळी सुखात आहे. हो ग, पण तरीही हाच ना तुमचा माझ्यावरचा विश्वास? तस नाही ग, पण त्यांना हे सांगायचं कसं? तुम्ही काही चिंता करू नका, मी करते काय करायचं ते. तुम्ही फक्त खंबीर राहा म्हणजे झालं. सुनबाई, अगं बंटी यायच्या वेळी तरी घरी असत जाग. अगं आई कुठं आहे म्हणून विचारत असतो बघ सारखा. तुम्ही असता ना घरात मग झालं तर, आणि माझ्या घरात मी कसं वागायचं ते माझं मी ठरवीन. तुम्ही लावलत ना तुमच्या मुलांना वळण, मग माझ्या मुलाचं मी पाहिन. चल रे बंटी. देवाला जाऊन येतो. हो. सामानाच्या आवरावर करा. हो. आता आपल्याला स्वतंत्र राहायचं, जागा मिळाली. खरंच? आत्ताच पत्र आले. चला. बर. पुन्हा चालत जागा मिळाली? हो. नाही, नंतर सांगतो सगळं, आता वेळ घालवू नका. बर. रत्नाकरला माहित आहे. रत्नाकरना आणि सुनबाईनं इथंच राहायची व्यवस्था केली आपली. इथं? हो. थांबा, मी व्यवस्थापकांना सांगून येतो. रत्नाकर, अरे भावासारखा भाऊ गेला तरी तुला तुझ्या प्रतिष्ठेची काळजी?
अनाथ भावजईला रस्त्यावर काढलंस, जुना सामान अडगळीचं म्हणून विकून टाकलंस। अरे किंमत आली असती तर आम्हाला सुद्धा असंच विकलं असतंस रे, पण तसं करता येत नाही म्हणून फेकून दिलंस कचऱ्यासारखं, आम्हाला लुगाडून निराधार केलंस। अरे कुठं कुठं भेटशील बाप? बाय, अरे तू मजल मारायची वार्ता कशाला करते? अरे शेर मारणी यार, शेर मार। शेर काय नाही, पण रत्नाकर साहेबाला घोड्यानं मात्र चांगला साथ दिलाय। काय हो यार, जॅकपॉट थोडक्यासाठी चुकला। रत्नाकरजी, जॅकपॉट जॅकपॉट काय लावलंय, त्यापेक्षा ह्या साहेबांशी पार्टनरशिप करा। अच्छा, म्हणजे काय हे कठीण नाही, एकदम सोपा धंदा, अर्थात थोडेसे गट्स पाहिजेत म्हणा। बाय द वे देशमुख साहेब, तुमचे आई वडील नाही दिसत हल्ली। हो अण्णा आणि माई, काय त्या दोघांना शहरातलं फास्ट लाईफ आवडत नाही, म्हणाले गावी राहतो। म्हटलं राहा गावी आहेत, पण आम्ही सगळ्या सुखसोयी करून दिल्या आहेत। दर वीकेंडला आम्ही तिथं जातो, त्यांना काय हवं नको ते सारं पाहतो। दोघही छान मजेत आहेत, दे आर सिम्पली एन्जॉईंग देअर रिटायर्ड लाईफ। हो असे खरोखर देशमुख साहेब, तुमच्यासारखा मुलगा, यांच्यासारखी सून, तुमच्या आई वडिलांना लाभली, खरोखर त्यांची पूर्व पुण्याच म्हणली पाहिजे। देशमुख साहेब, आय रिअली एन्व्ही युअर पेरेंट्स। हॅलो रत्नाकर देशमुख, मी जयराम कुलकर्णी, सोमेश्वर वृद्धाश्रमाचा सेक्रेटरी बोलतोय। अहो वायदे काय करताय, तुमच्या आई वडिलांना ठेवून 4 महिने झाले, 2 महिन्याचे फक्त पैसे भरलेत, 2 महिन्याचे बाकी आहेत, शिवाय चालू महिना। अहो देऊ देऊ काय करताय, अशा आम्ही संस्था चालवायची कशी? हा नाही तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन जा बघू, नाही तर मीच आणून पोहोचवतो घरी। काय म्हणालात तुम्ही सगळे बाहेरगावी निघालात? हे बघा, आम्हाला काहीतरी निर्णय घेणं भाग आहे। हा हॅलो 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 हॅलो, काय निर्लज्ज माणूस आहे। इथून सुद्धा आपल्याला असं बाहेर काढून टाकणार नाहीत ना? काही समजत नाही अण्णा, अगदी रस्त्यावर फेकून द्यायची लाज वाटली म्हणून वृद्धाश्रमाचं हे मधलं स्टेशन घेतलं तुझ्या पोरानं। चल जाऊ आपण। कुठं? अरे कुठं काय, तुझ्या त्या नतदृष्ट पोराकडे मी विचारतो ना। नको रे बाबा, का? तो फ्लॅट मध्ये राहतो। म्हणून काय झालं? अरे फेरीवाले भिकारी यांना बंदी आहे तिथं, तू बोर्ड नाही वाचलास? अरे बाई, इतकी शिकलेली तू, दुसरीकडे का नाही नोकरी बघत? ही काय तुझी काम आहे? अगं शिकलेल्यांच्या नोकरीची सुद्धा परवड होते रखमा, चांगली शिक्षिकेची नोकरी होती ती मध्येच सोडली, आता दुसरी नोकरी कुठून मिळणार? आणि नोकरी विचारायला गेलं ना तर नाही नाही ते प्रश्न विचारतात, नवऱ्याबद्दल विचारतात आणि संशयाने पाहतात, नोकरी नाही ती नाही आणि वर कुचकट बोलणी। मग इथं तरी काय सुख आहे, दुसरीकडं असं काम करशील तर? नाही रखमा, जगाच्या नजरा माझ्यासारखीच्या बाबतीत वाईट असतात। अगं आधाराशिवाय बाई म्हणजे माळावरची माती, इथं कुचकट बोलणं आहे, कष्ट आहेत, पण अब्रूचा निवारा तरी आहे। ओ मामी, किती वेळ वाट पाहिजे? या कार्टीच्या आत ना कुठलं काम झटपट व्हायचं नाही, चेंगटच मेली। अगं हे आटप लवकर, माणसं खोळंबलेत। अगं पण ती एकटी आहे। तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, तुमचं काम तुम्ही करा, पाणी द्या मला खायला, कारणी धरणीला भात। अगं ही दुखी पोर भाचीच आहे ना आपली, भाची लग्न आधी ती लांबची, आता काय संबंध? अगं पण, अगं पण काय, कुणी आमंत्रण दिलं नव्हतं कसही करणी ये म्हणून, दळबद्री मेली आणि आमच्या राशीला आली। कपिल, आपल्या लग्नाला माझे बाबा हवे होते। नाही रे खरंय ग, पण काय करणार, दुबईला असतात ना, दुबईवर इकडे येणं फार कठीण असतं, त्यात दीपक शिर्केच्या कंपनीत नोकरीला म्हणजे बोंबलाच। पण काय रे,
माझ्यापेक्षा तुला तुझी रिक्षाच फार आवडते ना. मग लकी आहे ना म्हणून. अगं परवाच एक उमेदवार सय्यद देसाई नावाचा तिकीट काढायला माझ्याच रिक्षातनं गेला. परत आला तो मंत्री होऊनच. परवा त्याच्या गाडीनं माझ्या रिक्षाला ठोकर दिली. काय करणार, मंत्री झालाय ना, बोलता येत नाही. कपिल मला तू फार आवडतोस. हा काय म्हणालीस? म्हंटल तू मला मुळीच आवडत नाहीस. माझंही तेच म्हणणं आहे. अगं पण तुझीच विकेट पडली कॉटन बॉल. चावट कुठला? अगं पण मी काही चावटपणा केलेलं नाही. बघ माझं ऐक ते. बघ मी काय म्हणतो, बसलीस सांग पोरी तू ग कशी, तू ग कशी, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी. बसलीस सांग पोरी तू ग कशी, तू ग कशी, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी. मध्ये होतीस तू, होतास तू रे, होतास तू, फुलच मस्ती मध्ये होतास तू, होतीस तू ग होतीस तू, तुझा तोरा माझी मस्ती, तुझा तोरा माझी मस्ती अशी गेली कशी, तुझा तोरा माझी मस्ती अशी गेली कशी. अरे तुझ्या पतंगाची दोरी कटली होता छंद तुझा, छंद तुझा रे, छंद तुझा, मग मग फिरायचा नाद तुझा, नाद तुझा ग नाद तुझा, खोड तुझी हौस माझी, खोड तुझी हौस माझी अशी फिटली कशी, खोड तुझी हौस माझी अशी फिटली कशी. अगं तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी. जिंकियल हरल ग कोण, सावज कोण आणि पारधी कोण, कोणी कोणा जिंकियल हरल ग कोण, सावज कोण आणि पारधी कोण, गवसल एकमेक, गवसल एकमेक कसे जायानिशी, गवसल एकमेक कसे जायानिशी. पतंगाची दोरी अशी कटली जशी, पतंगाची दोरी अशी कटली जशी, कसलीस सांग परी तू ग कशी, तू ग कशी, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी, तुझ्या पतंगाची दोरी कटली जशी. अहो बघितलत का कोण आलंय ते? आपलं कपिल आलाय. या 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 कपिल देव या. अण्णा हे तुमचं कैला जीवन. वा वा आठवणीनं आणलं, आनंद वाटला.
या रजनीच्या नादी लागून गोव्याला गेलो. हिच्या मावशीला म्हणे जावे मुख पाहायचं होतं. इथं नव्हतं तर केवढी उलटापालट झाली. चाळीस सगळं कळलं आणि आता प्रत्यक्ष पाहतोय. अरे पूर्वजांनी लिहून ठेवलेला हा वृद्धाश्रम आहे आमचा. अण्णा याही परिस्थितीत तुम्हाला विनोद कसा सुचतो? मी विनोद केला मग तू हसला नाहीस कसा? म्हणजे सिक्सर मारायला जावं आणि कॉट बिहाइंड विकेट व्हावं तसंच झालं आमचं. ते काही नाही, आताच्या आता रत्नाकडे जातो आणि त्याला जा विचारतो. माणूस की खाण टाकली होती की का त्यांनी? माझी शपथ आहे तुला कपिल, त्यांच्या हातचं पाणी सुद्धा घेणार नाही. कशाला त्रास करून घेत आहे? संपला ना तो विषय आता. येतो अण्णा मी. येत जा मधून मधून. कपिल बंटीला एकदा घेऊ दे रे, फार आठवणे ते बघ पोराची. त्यालाच भेटायला चाललोय मी. हे काय त्याचं आवडतं फाईव्ह स्टार चॉकलेट सुद्धा आणलंय. तुम्ही पाठवलंय म्हणून सांगेन. चल रजनी. मामीला विचारलंय म्हणून सांगो. माझा तर अगदी विश्वासच बसत नाही बघ. मला वाटलं होतं मी एकदा नजरेसमोरून दूर झाले ना की हेमाताई आणि भाऊजी अण्णाबाईंची नीट वागतील. त्याला त्या दोघांशिवाय घरात दुसरी माणसं नकोच आहे. अण्णाबाईंनी नको म्हणत असताना सुद्धा मी रत्नाकरला भेटायला गेलो होतो, तर खाजगी गोष्टीत बाहेरच्यानी पडू नये असं हेमाबाईंनी मला बजावून सांगितलं. मी सुनावलं त्याला, रत्नाकरनं माझ्या अंगावर हात उचलला. ते जाऊ दे, अण्णाबाईंची अवस्था बघून काळीच तुटत ग. ती दोघं मात्र चैनीत आहेत. चाळीस चला म्हटलं तर आमचा ऐकायला कोणी तयार नाही. कोण समजावून सांगणार त्यांना? आज राजेश असताना कपिल तर ही वेळ आलीच नसती. ठीक आहे मी येईन तुझ्या बरोबर. नाही पोरी, आम्ही तुला असा विचार करू देणार. तू आपली मामाच्या घरी जा, आम्ही राहू इथं. नाही अण्णा, मी ते घर सोडलंय अगदी कायमच. आता आपण तिघांनी एकत्र राहायचं. अगदी रस्त्यावर सुद्धा राहू पण एकत्र राहू. मी तुम्हाला इथे नाही राहू देणार. अगं तू कशालाही जबाबदारी घेतेस? आणि आमचे आता किती दिवस राहिले, काढू कसे तरी. नाही माई, मी तुमचं काही ऐकणार. पण पोरी अहो, मला तरी तुमच्याशिवाय कोण आहे माई? माझ्या जवळ राहावं असं नाही वाटत तुम्हाला? मी कुणीच नाही का तुमची? नाहीच कशी ग बाई, आमची सून मुलगी मुलगा सगळं काही तूच आहेस ग पोरी, तूच आहे ना. मग मी सांगते ते ऐका, मी वाटेल ते काम करीन, मोल मजुरी करीन, पण आपण एकत्र राहूया. शाबास पोरी शाबास, कांतृप्त झाले बघ तुझे हे बोल ऐकून. माझा तुला उदंड आशीर्वाद आहे. पण इथून जायचं तरी कुठं? कुठं म्हणजे? आपल्या चाळीत, तिथं हक्काची घर आहेत तुमची. अण्णा माई चला आमच्या बरोबर. चला हात ना अजून. अण्णा कोण दिवशी घरी आला? आज दत्ताचा वार गुरुवार. या माई या, आता आताच चला जेवायलाच बसायचं. आणि अण्णा तुमची पथारी मी माझ्या खोलीत अंतरली, आपण दोघं तिथं झोपायचं. आणि ह्या सगळ्या लेडीज अर्थात रजनी सुद्धा मामींकडे तिच्या माहेरी. नको रे बाबा, मी तर वरांड्यात पथारी पसरतो. अण्णा क्षेत्ररचना मी केली आहे. पण तुमचं नुकतं लग्न झालंय, तुम्हाला वेगळं राहायला लावायचं म्हणजे. म्हणून काय झालं अण्णा? अहो तुमच्या आशीर्वादानं आम्हाला बरंच आयुष्य जगायचं. आणि हे दिवस काय असेच राहणार आहे? रजनी तू म्हणजे नाईट वॉचमन लावून म्हणजे अगदी सेंचुरी स्ट्रोकली. माझा काय नाव? चला 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 रजनी. मंदिरात अंतरात कोच नांदता है, मंदिरात अंतरात कोच नांदता है. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात कोच नांदता है, देव आहे. मंदिरा
Andy, but I have promises to keep and miles to go before I sleep and miles to go before I sleep. मुली, माशाकडे मोलकरण म्हणून राहताना आपली माहिती तू काल आपण ठेवलीस माशापासून. पण भाई साहेब, मी तर माझं सगळं काम मन लावून करते. मी तुझ्या कामाबद्दल बोलत नाही. तुझा कष्टाळूपणा आलाय माझ्या लक्षात. पण तू तुझं शिक्षण लपवून का ठेवलंस? माझं शिक्षण झालंय कळल्यावर मला असली नोकरी कोण देणार? इतकं शिक्षण असूनही तू असली नोकरी का करतेस? शिक्षणामुळे मिळतात तसल्या नोकऱ्या मला मिळाल्या नाहीत म्हणून. पण बाईसाहेब, मला या कामाची, या नोकरीची अजिबात लाज वाटत नाही. उज्ज्वला, जर आत ये. अस एकूण अशी आहे तशी कहाणी. बाईसाहेब, मी माझ्या कामाला जाऊ. बाईसाहेब, नाही नाही, आजपासून तू हे काम करायचं नाहीस. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करेन. प्लीज बाईसाहेब, असं नका करू. अहो, मी माझं शिक्षण कुठल्याही प्रकारे या नोकरीच्या आड नाही येऊ दिलेलं. बेटी, तू कष्टाळू आहेस, प्रामाणिक आहेस, शिकलेली आहेस, आणि म्हणूनच मी तुला मदत करायचं ठरवलं. माफ करा बाईसाहेब, मला तशी मदत नको. मला पैसा हवा तो कष्टाचाच, स्वतःचा. नाही नाही बेटी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. दानावर माझाही विश्वास नाही. दान माणसाला निष्क्रिय बनवत. बस बेटी, बस बेटी, आयुष्यात मी कधीही कुणालाही फळ किंवा फूल दिलेलं नाही. मी देते फक्त रोपट. कष्टाळू माणूस त्या एका रोपट्यातून असंख्य फळांची, फुलांची बहारदार बाग तयार करतो. आणि आज मी तुलाही एक रोपटच देणार आहे. मी समजले नाही बाईसा. बेटी, तू एखादा गृह उद्योग किंवा
लघु उद्योग सुरू कर तुझ्या आवाक्यातला, त्यासाठी भांडवल मी देईन। उद्योग मार्गी लागला की तेथे परत करायचंस। तू शहाणी आहेस, कष्टाळू आहेस, तुला मिळाली नव्हती ती संधी। पण मला हे जमेल? समोर कसलंही भविष्य नसताना आपल्या सासू सासऱ्यांच्या भविष्याची जबाबदारी तू बेधडक स्वीकारलीस। अग, तुझ्यातला हा आत्मविश्वास तुला जाणवला नसेल, पण मी तो पारखलाय। आता माझी ही पारख खरी ठरवायची की खोटी हे मी तुझ्यावर सोपवते। नाही उज्ज्वला, देव त्या धनवंती बाईना उदंड आयुष्य देव। हावसेला सुद्धा शेवट असतो माई। उज्ज्वला वहिनी, तुझा पुढचा भेद काय? नाही, फील्ड अरेंजमेंट झालेली आहे, आता मॅच कधी सुरू करायची? सांगपूर, तू काय करायचं ठरवलंस? अजून ठरवलंच नाही, पण वाटतं एखादा गृहोद्योग असावा, म्हणजे गरजू बायकांना मानानं जगता येईल असा। छान छान वा वा, छान कल्पना आहे पुरी, छान। उज्ज्वला वहिनी, तुझ्या दिमतीला मी आणि माझी रिक्षा आणि मी सुद्धा, हो माझी रजनी सुद्धा, कधी सुरू करायचं बोल। पुढच्या आठवड्यातच गुरुपुषामृती योग आहे। चांगला दिवस, त्या धनवंती बाईंच्या हातूनच करा मुहूर्त। हे देवी माते, हाती घेतलेलं कार्य तडीला नेण्यासाठी शक्ती दे। शरयू आले। मसालेवाल्यांशी माझं बोलणं झालंय, त्यांच्या दर्जाचा माल तयार झाला तर आपल्याला मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा भराभर कामाला लागा, समजलं ना? बरं। आम्हाला न जुमानता या बाई जबरदस्तीनं आत शिरले। येस मॅडम। मिस्टर कोटणीस, एका लहानशा उद्योगाची का होईना, पण मी ही एक मालक आहे। गेले 2 महिने तुमच्या स्टोअरशी पत्रव्यवहार करते, आमच्या मालाबाबत तुमच्या स्टोअरच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेते, पण पत्रांना उत्तर नाहीतच आणि भेटीत टोलवाटोलवी। काय हो, काय म्हणतात या? सर, यांच्या मागण्या धंद्याच्या शिस्तील धरून नाही आहेत सर, आम्हाला अनेक आव्हानं ठेवायची असतात सर। कसली आव्हानं आणि कसली धंद्याची शिस्त? लाचखोरीचीच ना सर। या बाई फ्रस्ट्रेट झालेत, त्या काय वाटेल ते आरोप करतील। असं? मी एक जबाबदार व्यावसायिक आहे आणि बेजबाबदार विधान करण्याची सवय नाही मला। बाई, तुम्ही धंद्यात नवशिक्या दिसता। अहो, धंद्यात फॉर्मॅलिटीज पेक्षा ही काही महत्वाची गणित असतात। म्हणजे? अहो, स्पष्ट सांगायचं तर अशा कामात हात सैल सोडल्याशिवाय हाती काहीच लागत नसतं। आणखीन स्पष्ट सांगू, अहो आमचे हात कोरडे असताना आम्ही तुमचं काम का करावं? बोला मिस्टर परचेस ऑफिसर, याहून आणखीन काही स्पष्ट सांगायला हवं? गेट आउट। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम, आले माझ्या लक्षात सगळं। तुम्ही परवा सकाळी येऊ शकाल का? आय विल डेफिनेटली डू द नीड फुल। थँक यू व्हेरी मच, मी येईन परवा दिवशी। बर। साहेब, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला हवी, बाहेर स्टाफ मध्ये कुजबूज सुरू झाली आहे। मेहता, जरा हा सीझन जाऊ दे, मग बघ। माफ करा साहेब, ही घोडी काही तुमच्यावर खुश दिसत नाही, तुम्ही दुसरी काही व्यवस्था करा। अरे काय व्यवस्था करा, रक्कम किती मोठी आहे माहितीये ना? ते तुमचं तुम्ही बघा साहेब, पैसे बँकेत वेळेवर भरले गेले नाही तर फास माझ्याकडे यायला लागेल। हॅलो, काय कटकटे? अगं पण मला ऑफिस मध्ये काम करू देणार आहेस की नाही? हो मग, इथे काय पैशाचं झाड लागले का? इडियट। हे बघ, मी घरी येऊन काय करू? ते तुझं तू निस्तर, पण मला ऑफिस मध्ये पुन्हा फोन करू नकोस। <laughs>
बापरे अहो आधीच्याच मागण्या पुरवता पुरवता आमची इतकी तारांबळ होतीये. व्हेरी वेल, म्हणूनच म्हणतो आता तुमच्या धंद्याचा व्याप वाढवा. पण मोठ्या भांडवलाचा प्रश्न आहे. मी देतो म्हटलं तर तुम्हाला कुणाचेही पर्सनल फेवर्स घ्यायचे नाहीत, म्हणून शेवटी हा मार्ग काढला. हे काय? लोन ऍप्लिकेशन. बँकेकडून कर्ज घ्या, मी तुम्हाला मिळून देतो. अहो पण. आणि प्लीज, हा कसलाही पर्सनल फेवर मानायचा नाही. नाही पण मी माझ्या सहकाऱ्यांचा सासू सासऱ्यांचा विचार घेऊन सांगते. निघालात? हो. थांबा की थोडा वेळ. छे, अहो एवढं मोठं ओझं टाकलंय ना तुम्ही. बाय. अच्छा या. हाय. ओ हॅलो, हॅव अ सीट. बसा ना. या मिसेस उज्ज्वला देशमुख, राजेश गृह उद्योगाच्या संचालिका. आणि मिसेस देशमुख हे पण देशमुखच आहे, बँकेचे ब्रँच मॅनेजर. नमस्कार. नमस्कार. मिस्टर मेहता, प्लीज कम इन. नमस्कार. नमस्कार. कोटणी साहेब, तुमचे सगळे पेपर्स आम्ही पाहिलेत. अच्छा. सगळ्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या झाल्यात. चेक पण तयार आहे. गुड. फक्त तुमच्या आणि बाईंच्या एक दोन ठिकाणी सह्या लागतील. हो येस, नो प्रॉब्लेम. कोटणी साहेबांना दिवाळीची ऑर्डर लवकर द्यायला सांगा, कारण बऱ्याच ऑर्डर आमच्याकडे आहेत. चल गे बाई साहेब. उज्ज्वला हे घ्या. हे काय? हे आपल्या कारखान्यातलं उत्पादन. बाई साहेब, आज मी तुमच्यामुळे माझ्या पायावर उभी राहू शकले, ही सगळी तुमची कृपा. नाही ग, हे सगळं तुझ्या कर्तबगारीचं फळ. मी केवळ निमित्त. सुखी रा. ओरडू नका, सांगून ठेवते, हे वाण्याचं 4 महिन्याचं बिल आज नाही दिलं तर तो उद्या परत इथं येऊन तमाशा करणार.
तुम्ही जाल ऑफिसला आणि मी सापडेन त्याच्या तावडीत. इतकी उधारी करायला मी सांगितलं नव्हतं. उधारीचं सामान मी एकटीच नाही खात. देखील आलो तुझे एक चोचले पुरवताना. काय पुरवलेत हो चोचले? या सामानाचे हप्ते थकले. रोज माणसं येतात, फोन येतात, सामान घेऊन जाऊ म्हणतात. म्हणतात तर जाऊ दे घेऊन. छान, म्हणजे या रिकाम्या घराचा रेसकोर्स करायला तुम्ही मोकळे. हेमा, ओरडता कशाला? अट्टल जुगारी. तुझ्या बापाचं नाही ना खात? खबरदार, माझा बाप काढाल तर? माझ्या बापाचा पैसा पाहूनच माझ्याशी लग्न केलं ना? कळली तुमची लायकी? माझी लायकी काढतेस? तुम्ही बरे आहात ना? खरंच माही उज्वला ना अगदी मन कवडीच आहे बघा. हो ना, एवढ्या पैशात एखादा छोटासा ब्लॉक आला असता ओलाशीचा. पण वहिनी मात्र परत याच खोल्या घेतल्या. हो, पण ज्यानं घेतल्या होत्या त्या आपल्याच माणसात आलोय मी. बरं वाटणारच, पण खरं सांगू मला मात्र अपराध्यासारखं वाटत. का? अगं तू आमच्यासाठी एवढं करतेस पण आम्ही हाता बोलवून बसलोय. आम्ही तुझ्यासाठी काही करू शकत नाही याचंच दुःख होत. अहो असं कसं म्हणता अण्णा? मला तुमच्याकडून जे हवंय ना ते अगदी भरभरून मिळतंय, तेही न मागता. काय भरभरून दिलं ग आम्ही तुला? माई, तुमची माया, तुमचे आशीर्वाद याचं कशानं मोल होईल? रजनी जरा. अण्णा, आपण आपल्या घरी परत आलात या दिवसाची आठवण म्हणून आम्ही एक भेट आणली, ती पाहून तुम्ही खुश व्हाल. अशी कोणती वस्तू आणलीस? ही अण्णांना आवडणारी आराम खुर्ची. या अण्णा या. बसा बसा. वा वा. अरे राजेश ना मला आणली होती ना तशी आहे. तशी? हीच खुर्ची ती. रत्नागर न फ्लॅट मध्ये अडगळ होते म्हणून जुन्या बाजारात फुकलेली ती हीच खुर्ची. मिस्टर देशमुख, तुमच्याकडून ह्या अपेक्षा नव्हती. सर बोलू नका, तुम्ही जाणून बुजून हा फ्रॉड केला. खर तर आता या क्षणी आम्ही तुम्हाला पोलिसात देऊ शकतो, पण केवळ दयाबुद्धी म्हणून आम्ही तुम्हाला एक संधी देतो. एक महिन्याच्या आत सर्व रकमेचा भरणा करा, नाहीतर तुमची पुढची मुलाखत पोलिसांची. सर हियर आफ्टर यू आर सस्पेंडेड फॉर 1 मंथ. ओके म्हणून तुम्ही माझ्या मॅटर काही येणार होतात. मला धाप लागले, मी वाचून दाखवतो. डान्सर फ्लोरा डायर्स खून प्रकरणी स्मगलरची मोठी टोळी सापडली. जुन्या खुनाचे गूढ उलगडले. 2 वर्षापासून स्मगलरच्या ज्या टोळीने खळबळ उडून गेली होती तिचा मुख्य सूत्रधार एफ वस्की. एफ वस्की? आपला एफ वस्की. हा, एफ वस्की आणि त्याचे साथीदार यांना अखेर पोलिसांनी मोठ्या हिकमतीने अटक करण्यात यश मिळवले आहे. सुमारे 70,000 चोरटा मालही हस्तगत करण्यात आला आहे. लाखाचा? हा, 70 लाखाचा चोरटा मालही हस्तगत करण्यात आला आहे. या बरोबरच खुनी इसम एफ विस्की एफ वस्की या टोळीचा सूत्रधारच आहे. 2 वर्षापूर्वी या खुनाचा आरोप राजेश बळवंत देशमुख नावाच्या सुशिक्षित तरुणावर ठेवण्यात आला होता, पण त्याचा या खुनाशी काही संबंध नव्हता असं दिसून आलं आहे. अखेर माझा राजेश निर्दोष ठरला. अण्णा, अण्णा मी सांगितलं होतं ना तुम्हाला, माझं सौभाग्य हे सौभाग्यच होत, कलंक नाही. आणि एक ना एक दिवस ते सिद्ध होणारच होत. माझा काशी विश्वेश्वरच पावला ग बाई. चला चला आटोबा लवकर चला रे. चला साहेब उठा.
इकडे इकडे हा इकडे पद्मा तू तरी या लोकांना काही सांग की एवढं संकट कोसळलं हे माफ करा हेमाबाई जप्ती टास दिवाळखोरी या प्रकरणात आम्हाला नका गुंतव ऐपत नव्हती तर सांगितलं तर कोणी उधारीचा वैभव वाढवायला पाटील साहेब तुम्ही तरी प्लीज मी अडचणीत आहे हो यासाठी आम्हाला इथं बोलवलं तसं नाही पण डिस्गस्टिंग रत्नाकर आता वरचा देव देखील तुम्हाला आतून बाहेर नाही काढू शकेल चला तुम्ही फ्रॉड केला अरे कांतीभाई आपण मित्र आहोत ना वी आर फ्रेंड्स त्याचा काय उपयोग माफ करा मिस्टर रत्नाकर पण कुठं मित्र म्हणून आमचं नाव घेऊ नका हा या सोसायटी मध्ये आम्हाला काही पोझिशन आहे हा म्हणजे चला कांतीभाई चला कांतीभाई मिस्टर देशमुख तुम्हाला बँकेची ही लास्ट वॉर्निंग आहे पप्पा हे लोक माझे दप्तर सुद्धा घेऊन जाणार का खरंच म्हणता तुम्ही कुठनी साहेब होय अण्णा तुमच्या उज्ज्वलेला मागणी घालायला आलोय मी तुमच्याकडे तुम्ही तिचे सासू सासरे नसून आई वडीलच आहात हो खरंच आहे ते तिचीच एक चिंता होती आम्हाला आमच्या माग आमच्या लेकीचं कसं होणार याची पण देवालाच काळजी आमचा अगदी पूर्ण आशीर्वाद आहे हो तुम्हा दोघांना पुरी वेळेवर आलीस हे कोटणी साहेब बघ काय म्हणतायत अण्णा मी ऐकलंय सगळं मग माफ करा कोटणी साहेब तुमच्या भावना समजतात मला तुमच्याबद्दल आदरही आहे माझ्या मनात पण मला अतिशय अवघडल्यासारखं होत आहे तुमच्या मागणीला नकार देताना अग पण का पोरी आमच्यात अजून किती दिवस गुंतून राहणार आहेस तू अग अजून किती आयुष्य जायचंय तुझ पोरी तुझ्याकडे पाहिलं की भडभडून येत ग आम्हालाच अपराध्यासारखं वाटत नाही नाही अण्णा मी पत्नी फक्त माझ्या राजेशचीच आहे अहो त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत मी त्यानं त्याच्या आठवणींनी माझं सगळं आयुष्य भरलंय आणि त्यात मी खूप खूप सुखी आहे खरंच उज्ज्वला तू फार मोठ्या मनाची आहेस गॉड ब्लेस यू येतो मी पोरी मला सगळं समजलंय रत्नाकर माझ्याकडे होतं ते सगळं मी तुला दिलंय आणि आता तुम्ही माणुसकीची भाषा बोलता अरे राजेशच्या वेळेला कुठं गेली ती तुमची माणुसकी आता हे जे वैभव दिसतंय ना तुला ते सगळं तुझ्या भाऊजेच आहे तिचा कुठलाही अपराध नसताना तिला तुम्ही घराच्या बाहेर काढली तिचं अरे कुठल्या तोंडानं तुमच्यासाठी शब्द टाकू मी तिच्याकडं अण्णा मी तुमच्या पाया पडतो काहीही उपयोग नाही माझ्या पायाला बळ दिलंय ते माझ्या धाकट्या सुनेनं हिमत असेल तर जाऊन तिचे पाय धर मी विचारून बघते उज्ज्वलेला उज्ज्वला मला तुझ्याशी थोडं बोलायचंय माझ्याशी मला ओळखता तुम्ही म्हणजे कमालच करतेस अगं माझ्या धाकट्या जावेला कशी विसरेन मी शरम नाही वाटत आत्ताही नाती सांगताना हेमाताई तुम्हीच मला निराधार अवस्थेत घराबाहेर काढलं होतं आठवतं चुकलं आमचं नुसतं माझ्याच बाबतीत नाही अण्णा मैना तुम्ही म्हातारपणी छळलत दुबाडलत आणि बेवाशासारखं पांझर पोळात नेऊन सोडावं तसं वृद्धाश्रमात नेऊन टाकलं तेव्हा ही नाती लक्षात नव्हती राहिली उज्ज्वला आता आणखी कशाला लाजवतेस आम्ही दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलो आणि तुझ्याकडे मदतीची याचना करायला आलो का तुमचे ते हायर सोसायटी फ्रेंड्स नाही मदत करणार अशा वेळी कोणी उपयोगी पडतं का म्हणून माझी आठवण झाली हो
नाही तसं नाही, पण हा आपल्या सगळ्यांचाच प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हे पहा मिसेस देशमुख, आमची ही उद्योग संस्था आहे, धर्मादाय संस्था नाही, आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारी तर नाहीच नाही. आय एम सॉरी, मी तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही, तुम्ही जाऊ शकता. भाऊजीने इतक्यात सांगायलाच नको, 20,000 आत्ता भरूया, बाकीची अमाऊंट नंतर. जे बोलला अण्णा. गेले काही दिवस माझ्या मनात एक विचार येतो. कसला विचार? तुम्ही दोघं तीर्थयात्रेला जाऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन या, त्याची पूजा बांधा. म्हणजे? अहो कितीतरी दिवस तुम्ही तीर्थयात्रेचे बेत करत होता, आता मात्र जाऊन या, तेवढाच बदल होईल आणि बरी वाटेल. अण्णा, सुनबाई सांगते ते योग्यच आहे. अरे आमच्या नशिबात नाही, पण तू तरी वहिनीला घेऊन जाऊन ये. करतो विचार. आता विचार नको हो अण्णा, बेत पक्का करा. बर का माई, इकडच्या अजिबात काळजी करू नका, ही तुमची ठेव अगदी जीवा पलीकडे सांभाळेल. अहो एक महिन्याचा तर प्रश्न आहे, काय ग? खरंच सांगते, इकडची अजिबात काळजी करू नका. पोरी, सगळ्यांची काळजी करतेस, पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष. अहो या यात्रेला सुद्धा आम्ही नको नको म्हणतोय तरी पाठवतीये, अगदी हट्टी आहे. तुमच्याकडे नाही करायचा तर कुणाकडे करायचा? चल वेडी कुठली. खरं म्हणजे तुम्ही आहात म्हणून मी आहे. सगळं सांगितलंय तुला. आम्ही जातो, पण सांभाळ स्वतःला. Thank you.
खुशी बँकेचं पत्र आलं, माझ्यावरचे सगळे आरोप मागे घेतले. पण हे कसं काय घडलं उज्ज्वला? अगं रजनी भाज्या आणायला निघाली, तुला काय आणायचं आहे का? हो थांबा, पिशवी आणि पैसे देते. मामी विलासपूरहून कपिलचा ट्रंक कॉल आला होता, अजून काही प्रेत सापडायचे आणि मिळाले त्यांची धड ओळख ही पटत नाही. या दोघांचे देह सापडणं आता जवळजवळ अशक्यच आहे. कपिल उद्या सकाळपर्यंत येईल. उज्ज्वलाची मला फार भीती वाटते. साहजिकच आहे, तिला जबरदस्त थक्का बसलाय. मी उद्या डॉक्टरना घेऊन येतो, मात्र तोपर्यंत तिला एकटी सोडू नका. येतो मी. कोण कपिल तू? बरं झालं, देवासारखाच भेटला. अरे हमाल गाडी बिडी काही बघ ना. हे काय, तू आमच्याच गाडीला होतास? पण अण्णा तुम्हीच ना? हा काय प्रकार आहे? काय प्रकार म्हणजे अण्णा, तुम्ही त्या यात्रा कंपनीच्या गाडीमध्ये नव्हतात? नाही ना. अरे रामपूरला ही आजारी पडली, शेवटी तिथेच उतरलो. तिथल्याच इस्पितळात हिला ऍडमिट केली. अरे कसली यात्रा आणि कसलं काय घेऊन बसलाय बघ ना.
काय पण दैवाचा खेळ आहे. खरंच दैवाचा खेळ. सुदैवानं मला तिथे उतरावं लागलं आणि दैवानं माझ्यापासून जे हिराव निलावत ते मला तिथंच मिळालं. हो रे बाबा, त्या काशी विश्वेश्वराचाच प्रसाद. हो म्हणजे सांगतो, तिला इस्पितळात ऍडमिट केली त्याच्या दुसऱ्या दिवशीचीच गोष्ट. काय पाणी हवंय का तुला? देतो हा. पाणी नाही, डॉक्टर अजून आले नाहीत, नर्सही कोणी दिसत नाही. चाचा, इस अस्पताल का कारोबार ऐसा ही चलता है. वो खिड़की से पुकारो, बाजू में वॉचमैन का कमरा है. अच्छा अच्छा. वॉचमैन, आओ वॉचमैन साहब. बापू बाहर गए हैं, क्या चाहिए? राजेश जी, क्या कहा? साहब साहब आलो मी. राजेश, राजेश तू जिवंत आहेस? तू जिवंत आहेस? अरे कुठे होतास इतके दिवस? काय दशा करून घेतली ती? अहो असं काय करताय वेळ लागल्यासारखं? मी किसन आहे किसन. नाही नाही, तू राजेश आहेस. राजेश माझा मुलगा, मला ओळखलं नाहीस. हे बघा मी अण्णा. हे बघा अण्णा. हे बघा माझे वडील बापू आहेत. बापू. ओ साहेब क्या कर रहे हैं आप? बापू. हो हा माझा मुलगा आहे राजेश. अहो तो माझा पोरगा आहे किसन, सोडा त्याला. नाही हो, हा माझा मुलगा आहे. हे बघा हा त्याचा फोटो. पोरा राजेश, अरे तुझी आई इथे इस्पितळात आहे, चल लवकर. बापू काय म्हणतात का हे? अहो साहेब तुमचा काहीतरी घोटाळा होतो या. नाही, माणसासारखी माणसं कित्येक असतात या जगामध्ये. साहेब तुमचं डोळं तुम्हाला दगा देतात बघा. नाही हो, माझे डोळे मला दगा देणार नाहीत. तुम्ही असं करा, याचा सदरा काढून बघा, याच्या पाठीवर पिंपळ पानाची खूण आहे म्हणजे खात्री पटेल. आहे ना वॉचमन साहेब, आता तरी पटली ना खात्री. का हो? भगवत पाची किसन सा बाबा त्यांच्याकडे. अरे तू त्यांचा आहे. नाही नाही, असं कसं होईल? अब मी ओळखत सुद्धा नाही आहे ना, पाहिलं सुद्धा नाही मी कधी आहे ना. मला पाहिलं नाही राजेश. अरे मी तुझा अण्णा, मला ओळखत नाहीस. तो स्वतःचीच ओळख इसरला आहे, तिथं तुमच्या ओळखीचं काय घेऊन बसलाय सा. पण हा इथं कसा? तशी मोठी चित्रकथाच आहे. मी नोकरीसाठी परमुलकात येऊन राहिलो, तसा मी काने गावचा काहीतरी आमची देवी. 2 वर्षाआधी मी देवीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथं पाण्याबरोबर वाहत वाहत नदीच्या काटाला लागला आणि मला सापडला. मी त्याला शुद्धीवर आणला. पर सारी यादगारी इसरून गेला होता, त्यो इसरून गेला. पण तुम्ही चौकशी कशी नाही केली? तशी चौकशी केली होती पण साहेब त्यात फारसा जीव नव्हता. 10 वर्षामाग माझा हातातोंडाला आलेला मुलगा काळानं वडून नेला. मला वाटलं देवीच्या कृपेनंच माझा मुलगा मला परत मिळाला. मी त्याला बरोबर घेऊन आलो. साहेब घेऊन जा, तुम्ही त्याला घेऊन जा. साहेब कुणी अशराप आई बापांची शिवाशाप घ्यायचे नाहीत मला. साहेब घेऊन जा तुम्ही त्याला, माझं काही म्हणणं नाही. अरे अरे हेच तुझा आई बाबा, हेच तुझा आई बाबा. खरंच कपिल, माझ्या उजवेला किती आनंद होईल. नाही हो ना अण्णा, पण अण्णा इथं काय प्रलय घडल्याची कल्पना आहे तुम्हाला? तसं घाबरण्यासारखं काही नाही वाटेतच तुम्हाला सगळं सांगतो. आधी घरी जाणं महत्वाचं आहे. उज्ज्वला वनीनं बिचारीनं हाय खाल्ली. माझी तार नाही मिळाली? नाही ना. चल चला. चल बाळ चल. हे उज्ज्वलेचंच अक्षर आहे. माझ्या जगण्याला आता काही अर्थ उरला नाही, माझा कोणी शोध घेऊ नका. अभागी उज्ज्वला. बापरे
गेली तरी कुठे पोरगी? अहो हे काय नवीन संकट, अहो मी सकाळ आले ते दार उघडच होत, तिचा काही पत्ताच नव्हता। ही चिठ्ठी पंगर मिळाली रजनीला, रत्नाकर आणि कोटणी साहेब पोलिसात कळवायला गेले। अण्णा एकच शक्यता आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला। चल राजेश चल चल। थांबा तुम्ही बसा। अण्णा तुम्ही हो, नंतर तुला सगळं सांगतो। तू पोलिसात कंप्लेंट नोंदून आलास ना? मी आता तिथूनच आलो। बोलण्यात वेळ घालू नका, चला टेम्पोत बसा, त्याला घेऊन बसा। चला दीपक चल, गाडी स्टार्ट कर लवकर। चल 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 बसा।
अण्णा आणि माई तुझी वाट पाहत आहेत. म्हणजे हो ना, सगळे सुखरूप आहेत. आम्ही तुलाच न्यायला आलोय. चल मल्हार, सगळं मंगल झालं म्हणून सत्यनारायणची महापूजा घातली. छान छान, परमेश्वराच्या कसोटीला अखेर उतरलो आपण. वा 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 अण्णा, कृतार्थ झालास. भरून पावलं, शब्द नाही बोलायला. अरे तुझ्या भावना कळतात मला. खरं सांगू अण्णा, हिम्मत आहे तुझ्या धाकट्या सुलीची. अरे तिने तुझ्याच घराचं कल्याण केलं असं नाही तर माझ्यासारख्या वृद्धांना सुद्धा हक्काचा निवारा दिला, माया दिली. आणि काय दिलं सांगू? काय, आपण म्हातारे झालो असलो तरी आपलाही उपयोग होऊ शकतो हे दाखवण्याची संधी. कपिल बघ ना कोणाची आहे ती. बघतो, जरा लक्ष द्या इकडे. कोणाची आहे, कोणाची बघू. अण्णा तुमची तार दिसते. अभिनंदनाची. अण्णा अभिनंदन या तार खात्याचं करा. तुम्ही यात्रेवरून परत येत असल्याची तार आज मिळते. नशीब आजच मिळाली नाहीतर राजेशच्या मुलाच्या बारशाला मिळाली असती. हल्ली फ्रॉम झाले तुमचं तार खातं. थँक्यू. असं थँक्यू बोलतोय. माझं आहे. तुमचं आहे, घ्या ना. पोस्ट मागायले मग दाखवतो तू. या आयुष्यमान भव, कीर्तिमान भव. समजलं मला सगळं. अरे चुका हा सगळ्यांच्याच असून होता. तू वाईट वाटून घेऊ नकोस. रत्नाकर सुनबाई, आता आमच्या काही इच्छा राहिल्या नाही. सगळं काही मिळालं आम्हाला. या रजनी कुठे आहे का? शाबास सुनबाई, शाबास. माझा तर तुला आशीर्वाद आहेच. पण आज तुझ्या सासू सासऱ्यांना आशीर्वाद देतो कि तुझ्यासारखी सून जन्मोजन्मी लागो म्हणून. आणि बरं का मंडळी, तुम्हालाही